सलग 3 दिवस बँकांना सुट्ट्या आल्या, नंतर नागपूरच्या बहुतांश एटीएमचं शटर डाऊन असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना पैशांसाठी वणवण करावी लागते. याचा आढावा घेत आहेत आपले प्रतिनिधी तुषार कोहळे. बँकांना सलग 3 दिवसाच्या सुट्ट्या आल्या होत्या. आज दुसरा दिवस आहे आणि आपण बघू शकतो की कशा प्रकारे नागपूरचे बहुतांश एटीएमचे अशा प्रकारे शटर डाऊन आहे. आपण यावेळेस मुंजे चौकातील बडोदा बँकेच्या एटीएम समोर आणि तुम्ही जर का बघितलं तर इथे कॅश संपल्यामुळे कुठेतरी जे एटीएमचं शटर आहे ते खाली डाऊन करण्यात आलेलं आहे. नागपूरचा जर का विचार करायचा झाला तर बहुतांशी एटीएमची ही स्थिती आहे. ग्रामीण भागातील तर यापेक्षाही गंभीर स्थिती आहे. आपण आतमध्ये जाऊन पाहूया की नेमकं आतमध्ये काय तिथे नेमकी काय स्थिती आहे. जर का तुम्ही बघितलं तर बघू शकता इथे एटीएमच्या समोर कशा प्रकारे कॅश नसल्याचा बोर्ड लावण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा परिसर आहे. बर्डी परिसरामध्ये ही बँक ऑफ बडोदाचे हे एटीएम सेंटर आहे. इथे 3 वेगवेगळे एटीएम आहे. तिन्ही एटीएममध्ये आपण बघू शकतो की कॅश नसल्याचा बोर्ड लावण्यात आलेला आहे. सलग 3 दिवसाच्या सुट्ट्या आल्यामुळे कुठेतरी ग्राहक जे नागरिक आहे त्यांना मोठा त्रास सहन करायला लागत आहे. कारण की काल ज्या एटीएममध्ये पैसे टाकण्यात आले ते दुपारनंतर संपून गेले. ज्या एटीएममध्ये पैसे आहे तिथे पण मोठ्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. तर एकंदरीतच ग्रामीण भागाची तर यापेक्षाही भयंकर स्थिती आहे. कारण की ग्रामीण भागामध्ये फक्त 57 एटीएम सुरू आहे. जवळपास 184 एटीएम ग्रामीन भागामध्ये वेगवेगळ्या नॅशनलाइज बँकेचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तर यापेक्षाही बिकट स्थिती आहे. पैशाची गरज पडली तर ती गरज कुठनं भागवायची हाच प्रश्न नागपूरकरांपुढे उपस्थित झाला आहे. कॅमेरामॅन सागरसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.